आनंदे आनंदे म्हणजे काल आपण कबीरवर जो संशय घेतला तो खरच खरा ठरला का काय? आता नक्कीच काहीतरी होणार. आनंदे मी तुला सांगितलं होतं ना की शालिनी काकूंना काही सांगू नकोस म्हणून. बघितलंस आपल्यापेक्षा जास्त त्याच घाबरले. भंडारे अरे घाबरण्यापेक्षा ना मला कंटाळा आला या सगळ्याचा. रोज काहीतरी नवा तमाशा होतोय. हे सगळं कधी थांबणार आहे ना असं झालंय. एकदा आमचं लग्न झालं ना शालिनी काकू मग या सगळ्यावर पडदा पडेल. मम्मा अगं काय चाललंय बाहेर? वाडा सजवतात सगळे. तिच्या साखर पुड्याच्या दिवशी एवढे उड्या मारतात त्या लग्नाच्या दिवशी काय करतील ग? तू एक काम कर त्या कबीरला फोन कर आणि त्याला आत्ताच्या आता त्या आनंदीला संपवायला सांग. तुझं बोलून झालं असेल तर आता मी बोलू का? मम्मा आता बोलायची वेळ नाहीये, काहीतरी करायची वेळ आहे. नाहीतर त्या कबीरला तरी करायला सांग. त्याला सांग तुझं काम झालं ना तर तू गेलास तरी चालेल किंवा मेलास तरी चालेल. आणि मला माहित आहे तुझं काम झालं ना तर तू त्याला तुरुंगात तरी पाठवशील किंवा मग त्या विष्णूला सांगून. बस गजा झालाय सर. हा झाली तयारी. हे बघ गजा, माझा हा साखरपुडा फक्त माझ्यासाठी नाही आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. अरे तू असं सिरियसली काय बोलतोयस? तू का टेन्शन देऊ नको. हा मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे पण मी तर एन्जॉय करणार आहे. गजा माझा साखरपुडा म्हणजे 3 तासांचा चित्रपट नाही आहे एन्जॉय करायला. अरे पण मला लग्न साखरपुडा अशा फंक्शन मध्ये एन्जॉय तर करतात ना. आणि त्यात तर मी नवरदेवाचा भाऊ आहे. मग मला शाइनिंग नको का मारायला? शालिनी काकू आनंदीची आता सगळी तयारी मी बघते. तुम्ही बाहेरची कामं करा जा. अगं नारायणी मला बाहेर काहीच कामं नाही आहेत. उलट मला जरा इथेच आवरायचं होतं. काकू इथल्या कामांपेक्षा किचनमधली कामं जास्त महत्वाची आहेत. हो की तू एक काम कर ना, जा ना किचनमध्ये आवरायला घे, मी आलेच. मग आनंदीची तयारी कोण करणार? अगं नारायणी ठीक आहे, स्वयंपाकघरात कामं असतील तर तू ती कर ना, मी आवरते माझं. नाही नाही आनंदी, मी तुला सोडून कुठेही नाही जाणार. नाहीतर मोगाच मागच्या वेळेसारखा गोंधळ झाला तर. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. खरं तर काल रात्रीही बोलायचं होतं पण बोलता आलं नाही. बरोबर. ओ यार वीर, मला तुझ्याशी खूप बोलायचं. मग बोल ना. कबीर असं झालंय तरी काय की माझ्याशी बोलण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतोय? वीर यार मी बोलताना असं अडखळणं तुला शोभत नाही. जे माणसं बुद्धिबळ खेळतात ना त्यांचे मूव्ह पण ना असे न अडखळता खेळतात. सो कम ऑन से इट. वीर मला तुझी माफी मागायची आहे. खरंच खूप सुंदर दिसतेस सरस्वती. आगाशीची दृष्ट काळ आपली नजर लागायची तिला. शालिनी तांदूळ देतेस? शालिनी असाच मोठ्यांचा आदर ठेव आणि नवऱ्याचा आणि सासू सासऱ्यांचा मान राख. आता त्या ललिताला म्हणाव काय घालायची ती घाल साडी. मागच्या वेळी घातला होता त्यापेक्षा जास्त तमाशा आत्ता घातला पाहिजे तिने. पण या जेव्हा खोलीत येतील तेव्हा त्यांना या नेलपेंटचा वास लक्षात येईल. वा आता त्या मूर्ख मुलीला आणि वेड्या शालिनीला म्हणाव दाखवा ओळखून. आता एवढ्यातच भागायचं नाही. आता काय घालते बोठात बघूच. आलीच विचारायला तर सरळ पंढरीवर संशय घेऊ. पिंजरा